वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयूचा खर्च झेपत नाही का? काळजी करू नका, वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा। तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, SBI हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध। 24 तास आपत्कालीन सुविधा, हाय स्पीड, हाय रिझोल्यूशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी, ECG व्हेंटिलेटर, कार्डियक मॉनिटर, मेडिकल ॲम्ब्युलन्स, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी विभाग, तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग, NIC स्वतंत्र अशी सुविधा, गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, सर्व प्रकारचे शेतकऱ्यांना जो काही निर्यात शुल्क वाढून दिलेला आहे या सगळ्या संदर्भात तुम्ही कर्ज माफीची साधी सरळ गोष्ट अशी आहे की 40% एक्साईज त्याच्या वसुली शेवटी कायदा योजना संसार आहे, बाकी काही नाही। आज त्याचा उत्पादन खर्च बघितला तर त्या उत्पादन खर्चाला साजेशी किंमत मिळायला हवी आणि ती किंमत आज मिळत नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान आहे। कांदा हे जिल्ह्यात शेतकऱ्याचं पीक आहे आणि त्यासाठी त्याच्याकडे अधिक सहानुभूतीने बघितलं पाहिजे। दुर्दैवाने त्याच्याकडे हवं त्या पद्धतीने बघितलं जात नाही आणि त्याच्यासाठी आज नाशिक काय, धुळे काय, पुण्याचा काही भाग काय, त्या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर आलेली आहे। अपेक्षा अशी होती की केंद्र सरकारने काल जाहीर केलं की आम्ही खरेदी करतो, पण ती खरेदी करत असताना जो रेट त्यांनी जो सांगितला 1410, पण आज प्रत्यक्ष महाराष्ट्रातमध्ये 1700, 1600, 1800 हवा हवं आहे, त्यामुळे केंद्राने सांगितलेल्या भावाला सुद्धा विक्री होत नाही आणि त्यामुळं या सगळ्याचा फेरविचार केला पाहिजे। काल मी केंद्रीय मंत्र्यांशी कॉन्टॅक्ट करायचे प्रयत्न केले पण माझा काही त्यांचा संपर्क होऊ शकला नाही। आज पुन्हा मी त्यांच्याशी संपर्क साधणार आहे। सर, तुम्ही असं देखील वक्तव्य केलेलं आहे की साखर उद्योग देखील आगामी काळात अडचणीत येणार आहे, असं नेमकं काय होतंय की केंद्राची धोरणं अशी येत आहेत की आगामी काळात साखर उद्योग देखील अडचणीत येणार आहे, त्याच्यावर देखील कर लागणार असता तुम्ही पुरंदरमध्ये म्हणाला साखरेच्या निर्यातीवर बंधनं आणावीत अशी चर्चा केंद्र सरकारच्या त्या खात्याच्या मंत्रालयात चालू आहे। त्यांनी काही लोकांशी चर्चाही केली, त्याच्यातून फायबाविषयी आम्हाला असं दिसतं की साखरेवरसुद्धा निर्यातीवर बंधनं येतील आणि ती बंधनं आली तर बाजारभाव खाली येतील। सर, या कांदा प्रश्नावरती केंद्र सरकारने 2410 रुपये भाव देण्याचं जाहीर केलं, जवळपास 2 लाखांचं डॉन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे। यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हटले की तुम्ही ज्यावेळी कृषीमंत्री होता त्यावेळी सुद्धा अशा पद्धतीचा कुठला निर्णय झाला नाही, तो आता ते खरं आहे। मी कृषीमंत्री असताना 40% दुसरी कधी झालेली नव्हती, चेक करा दुसरी 10 प्रश्न झाला कसं, तुम्ही 40% दिवशी ती रद्द करा प्रश्न चालू झाला आणि त्यावर माननीय मुख्यमंत्री म्हणतायत त्याचा काही अर्थ नाही, ते अर्धच माहिती दिसत आहे। त्यांनी 40% एक्साईज दिवशीच्या संबंधीचा खुलासा करावा, तो रद्द होत असेल तर त्यांचं म्हणणं मी मान्य केली। लोकसभा निवडणुकांपूर्वी शरद पवार हे भाजपसोबत येतील असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं, काही प्रश्न काय विचारत साहेब? रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीला उशिरा शहाणपण सुचलंय का? कारण काल त्यांनी असं म्हणलंय की आता महागाई कमी करण्यासाठी आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे। आपली जे महागाई जी वाढलेली आहे, भाजीपाला असेल किंवा डाळी असतील, ही जी महागाई कमी करण्यासाठी त्यांचं म्हणणं आहे की बारकाने लक्ष ठेवण्याची गरज आहे आणि उपाययोजना करण्याची गरज आहे। मला माहिती नाही, पण रिझर्व्ह बँकेने अशी भूमिका घेतली असेल बारकाईने लक्ष देण्याची, तर महागाईवर नियंत्रण करण्याच्यासाठी काही पावलं असतील तर त्याची चर्चा होऊ शकते।
ती काही एकदम फिकस केली पाहिजे असं काही नाही. सर, इंडिया टुडे आणि सी वोटरचा सर्वे आलेला आहे ज्यामध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळणार आहेत, मात्र केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकारच येणार, कारण की फक्त 300 पेक्षा जास्त जागा येणार असा अशा पद्धतीचा तो सर्वे आला आहे. मी काही सर्वे उघडीचे नाही, ते सर्वेच काही माहिती नाही. किती लोकांना विचारलं, दुसऱ्या लोकांना विचारलं याची माहिती माझ्याकडे नाही. पण आम्ही जी माहिती घेतोय विविध सर्वेच्याकडनं, विविध संस्थांच्याकडनं, त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसतंय महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अधिक जागा मिळते. सर, आता मला जायचं आहे. सर, बीडमध्ये तुम्ही जी सभा घेतली त्याला प्रत्युत्तर म्हणून अजित पवार गटाची सभा त्या ठिकाणी. अच्छा, लोकशाही म्हणजे कुणालाही सभा घ्यायचा अधिकार, त्यामुळे त्याच्या संबंधीची चिंता करायची काही कारण नाही. आनंद आहे की लोक आपली भूमिका लोकांच्या समोर बांधायला पुढे येत आहेत, जनतेला कळेल की याच्यातलं सत्य काय. त्यामुळं कुणीही या ठिकाणी जाहीर सभा घेऊन आपली भूमिका बांधत असेल त्याचं मी स्वागत करतो. सर, असा संभ्रम होतो नाही, एकच शेवटचा संभ्रम असा होतोय की एका बाजूला म्हणतात की राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, काहींनी काल असं जाहीर केलंय की राष्ट्रवादीमध्ये फूट वगैरे काही नाही, दादा आमचेच नेते आहेत. नाही, फूट पडणे याचा अर्थ काही पक्षात फूट कधी होते, जर पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला जेच फक्त आज तशी स्थिती इथे नाही. काही लोकांनी समजा पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली, तर लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे, तो त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच खून करायचं काही कारण नाही, तो त्यांचा निर्णय. राज्यभरच्या ऑपरेशनची सोय, नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय, पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट. चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला. वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया. वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मस्जिद जवळ, कराड रस्ता, पंढरपूर. संपर्क 84 46 63 63 99.